त्यांचं नाव आणि नंबर द्या. बेसिकली सोलर लाईट ट्रॅक आहे. ओके. पूर्णपणे सोलरवर चालणार. ओके. संध्याकाळी 6 ते 10 याचं वर्किंग असणार आहे. ओके. संध्याकाळी 6 ते 10 वर्किंग असं असतं की संध्याकाळी 6 वाजता 6 ते 10 वाजेपर्यंत सगळ्यात जास्त शत्रू कीड येते आणि 10 वाजेनंतर मित्र कीड येण्यास सुरुवात होते. तर आपण हार्मफुल इन्सेक्ट फक्त ट्रॅप करतो. बेसिकली काय असतं की पाल झाली आपली ती ही हानिकारक असते. फ्रेंडली इन्सेक्ट येते आपल्यासाठी. ती काय करते की कीड्यांना खात नाही, हार्मफुलला खात नाही. त्याच्यामुळं आपण बाकीचे जे इन्सेक्ट आहे भरपूरच्या टाईपचे ते बेस याच्या फ्रेंडलीमध्ये आपण याच्यामध्ये बघतात. त्यामुळे तर संध्याकाळी 4 ते 6 ते 10 वाजेपर्यंत हा सिस्टीम चालणार आणि याच्यामुळे तुमचं कमीत कमी 70 ते 80% स्प्रेईंग कमी होतं जे आपण स्प्रे करतोय इन्सेक्टिसाईडची किंवा पेस्टिसाईडची ते डायरेक्टली 70 ते 80% पर्यंत कमी होतं. कुठली लाईट आहे? अल्ट्राव्हायलेट. अल्ट्राव्हायलेट. यूव्ही लाईटचा काही इफेक्ट होतो का? नाही. काय असतं माहिती का, ABC टाईपचे अल्ट्राव्हायलेट ते कसे असते फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतं. तुमची 395 इन्व्हिएबल फ्रिक्वेन्सी लाईटची, पण ती 395 आहे त्याचा अर्थ असा काय आहे की त्यांनी कोणालाच हार्म होत नाही. म्हणजे कॅन्सर वगैरे जे होणाऱ्या गोष्टी किंवा कॅन्सर क्युरिंगसाठी पण आपण वापरतो. किमोथेरपीपेक्षा काही यूज केला त्यासाठी त्याचं काही हे नाही होत, थ्रेट नाही आपल्या 395 अल्ट्राव्हायलेट रेंजचे. आणि तुम्ही म्हटलं की 6 ते 10 मध्येच वर्क होतो, सो ह्याच्यासाठी काही स्पेसिफिक अरेंजमेंट सेन्सर बेस्ड आहे? सेन्सर म्हणजे सनसेट नंतर आहे ना, आपण बेसिकली असं केलं की सनसेट नंतर तो सिस्टीम 4 तास रन टायमर असं प्रोग्रामिंग केलेलं. टायमर टायमर नाही प्रोग्रामिंग केलेली, मायक्रो कंट्रोलर असतो त्याच्यामध्ये. पण असं पल्स मोजत असेल ना की एवढा वेळ आपल्याला मेजर करायला, टाइम मग त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली ऑफ होतं आणि जे ते फक्त दुसऱ्या दिवशीच चालू आहे ऑटोमॅटिक. आणि आता हे जे आहे आता तुमच्या रानामध्ये कसं लावतो ह्याला? तर मी अटॅचमेंट बघतो अशी स्ट्रेट आहे असं गाडून ठेवायचं का काय दुसरं? त्याच्यामध्ये काय असतं की आता प्रत्येक शेतामध्ये कुठे ना कुठे बांबू किंवा काहीतरी रोवलेलंच असतं, त्याला फक्त सिस्टीम लावून लावायची. ह्याला असं खाली अटॅचमेंट वगैरे नाही, तीच अटॅचमेंट आहे सर. ह्याला काय करणार? ओके ओके. हा असं खाली काहीच करू शकत नाही. ओके. तुम्हाला जर करायचं असं स्पेसिफिकली तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन म्हणजे सिमेंट वगैरे बेस बनवावं लागेल. पण काय होतं की द्राक्ष बागात जर झाले किंवा कोणच्या पण टाईपचं क्रॉप असतं तिथं काय होतं की एक ना एक बांबू किंवा काहीतरी लावलेलं असतं, फोल लावलेलं असतं, प्रॉब्लेम नाही आहे कारण अँगल असतं. नाही पण बांबू पण लावलेलंच असतं, त्यासाठी आपण स्ट्रक्चर पण दिलं आहे. हे ह्याचं सोलर पॅनल किती वॅट सर? हा 5 वॅट. 5 वॅट. ओव्हरऑल कॉस्टिंग किती सर? 3,500. सिंगल सिंगल पीस आणि एका एकरला किती लागतं? 1 लाख. ते सेंटरला प्लेस करायचं, वन साईडला प्लेस करायचं? सेंटर. सेंटरला. काय होतं माहिती का की तुमचं आपण जे हे मोजतो त्याचं मोजण्याचं पण एक इक्वेशन आहे. ओके. ते सायंटिफिक इक्वेशन असतं तुमच्या चंद्राच्या इंटेन्सिटीवर पण आहे, तुमच्या आजूबाजूच्या लाईटवर पण इंटेन्सिटीवर पण डिपेंड असते इक्वेशन्स. इल्युमिनेट किती होणार ते? पण मग कसं असतं की ज्यावेळेस आपण मध्ये बागी लावतो तर जेवढे पण साईडचे जे किड आहे ते सगळे इकडे येणार. आणि जर तुम्ही आउटसाईड लावलं तर काय होतं की तुमचा तो एकाच रिजन मध्ये होईल, रेंज वेगळी होईल. तुमच्या साईडचे जे क्रॉप्स असणार आहे ना ते पण हे करेल. पण मध्ये लावलं त्याचा अर्थ काय होतं की सगळीकडे नाशिक पण नाव नंबर लिहून जात आहे. तुमचं बेसिकली काय आहे? माझं प्रोडक्ट डेव्हलपमेंट कंपनी आहे. सो माझे काही क्लायंट्स होते की ज्यांना असं काहीचं प्रोडक्ट आहे त्यांना रिक्वायरमेंट असेल. तुमचं नाव आणि नंबर